आत्मब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच। आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे पण खटला सुरू आहे अशी खोचक टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंग यांचा नाव न घेता केलेली आहे। परमबीर सिंग यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधलेला आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नव्या इमारतीचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं आणि या दरम्यान त्यांनी चौफेर टोलेबाजी केलेली आहे। लोकशाहीचे स्तंभ अढळ असायला हवेत, कोणत्याही दबावाखाली ते कोलमडून पडू नयेत असं मुख्यमंत्री म्हणाले। गुन्हेगारी प्रवृत्ती नाहीशी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। इतकंच नाही तर भूमिपूजनाच्या वेळी मी नव्हतो पण झेंडा लावायला मी आलो हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण असल्याचं सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशाही पिकला। तक्रारदारच गायब आहे तरी पण केस चालू आहे। तक्रारदार गायब, आरोप करून पळून गेला, कुठे गेला कोणाला माहित नाही, पण आरोप केलेत ना मग खणून काढ। खणलं जातंय, चौकशा सुरू आहेत, धाडसत्र सुरू आहे, पण ही जी काही पद्धत आहे हिला कुठेतरी एक चौकट आणण्याची आज गरज आहे। मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या खास शैलीमध्ये भाषणाला सुरुवात केली। यावेळेला इमारतीच्या भूमिपूजनाला मी नव्हतो पण झेंडा लावायला आलो अशा शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली। भूमिपूजनाच्या वेळेला मी नव्हतो पण झेंडा लावायला मी आलो हे हा एक माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे। थोडंसं वेगळं बोलतो मी की ही इमारत पाहण्यासाठी सुद्धा लोक आली पाहिजेत, त्यांना पकडून आणण्याची वेळ येता कामा नये। आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, पण आता होतंय असं की या कार्यक्रमाच्या निमित्ताने अरे मी कुठे काय बोललेलो आहे का, या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे काही येणं जाणं माझं कोर्टामध्ये होत आहे, मी एक गोष्ट अभिमानाने सांगेन की दीपंकर रत्तोजींनी परवानगी दिली म्हणून आपल्या मुंबई कोर्टाची जी एक अप्रतिम वास्तू आहे ब्रिटिशांनी बांधलेली ती आपण जनतेसाठी खुली केली, हेरिटेज वॉक। मी म्हणेन थोडंसं कदाचित चुकीचं वाटेल पण मी म्हणेन की कोर्ट ही रिकामी पडली पाहिजेत। सॉरी रमण्णा साहेब, मैं कुछ अलग बोल रहा हूं, लेकिन मेरा कहने का मतलब यह है कि समाज एवढा सुधारला पाहिजे की गुन्हेगारी प्रवृत्ती आहे तीच आपल्याकडे नाहीशी झाली पाहिजे, असा काहीतरी समाज आपण बनवू शकतो की नाही हे मोठं खरं आव्हान आहे। हे एक मोठं आव्हान आहे आणि त्याही दिशेने आपण चारही स्तंभांनी एकत्रित येऊन विचार करण्याची गरज आहे।